जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोशणगाव इथं लंपी या संसर्गजन्य आजारामुळे 11 ऑक्टोबर पर्यंत 16 जनावरं दगावली. जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवली आहे. लंपीग्रस्त जनावरांच्या मृत्यूमुळे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांजवळ भावना मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अरेरावीचे स्वरूप देऊन गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकानं 1.5 महिन्यापासून रोशणगाव ग्रामपंचायतीवर बहिष्कार घातलाय आणि गाव तालुका प्रशासनाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं अधिकारी सांगत आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. गावात एकूण 749 जनावरं आहेत. सध्या 201 जनावरं लंपी आजारानं बाधित आहेत आणि 16 जनावरं दगावली आहेत. अशा स्थितीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक अशा जबाबदार अधिकाऱ्यांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून गावावर कामकाजाचा बहिष्कार टाकलाय आणि ही मंडळी गावाकडे फिरकत नाहीये. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून सरकारनं ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी कृष्णा खरात यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बदनापूर तालुक्यात रोशणगाव येथे लंपी आजार मोठ्या झपाट्यानं वाढत आहे. 1 ते 1.5 महिन्यापासून 201 जनावरांना लागण झाली व एकूण जनावरे 16 मरण पावली. शेतकऱ्याची इतकी दैनंदिन अवस्था झाली की माल पण वाया गेलेला आहे पाण्या पावसामुळे व त्यात 1 ते 1.5 महिन्यापासून ग्रामसेवक आमच्या गावात नाही. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना यांनी सांगड करून शेतकऱ्याला वेठीस धरून शिक्क्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मी सगळ्याला सांगून शेवट थेट माझ्या रक्ताने रक्तलिखित पत्र ईमेलद्वारे मुख्यमंत्री साहेब यांना पाठवलं आहे. तरी त्यांनी त्यांच्यावर वरिष्ठाला कॉल करून योग्य ती कारवाई करावी ही शेतकऱ्याच्या वतीने नम्र विनंती. शेतकरी पुत्र कृष्ण एकनाथ खरात. जय जवान, जय किसान.